हॅलो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा व्लॉग थोडा इंटरेस्टिंग आहे आणि वेगळा आहे, तर लास्टपर्यंत नक्की बघा, तुम्हाला आवडेल. आज आहे भाऊबीज आणि त्यानिमित्ताने मी माहेरी आले होते. तर हे आहे आमच्याकडं घरगुसणीचा कार्यक्रम. घरगुसणी म्हणजे आमच्या हो जेव्हा फर्स्ट टाईम त्यांच्या सासरी येतात तेव्हा हा कार्यक्रम केला जातो. त्याचबरोबर आमची ही पहिली दिवाळी, तर आम्ही हे दोन्ही कार्यक्रम एकत्र सेलिब्रेट करणार आहोत. तर आता संध्याकाळीच मी व्लॉग स्टार्ट केला कारण माझ्या माहेरच्या मंडळींनी तयारी स्टार्ट केली. तर म्हणले थोडे मुवमेंट्स कॅप्चर करूया. तर माझ्यासोबत आहे माझी बहीण प्रियंका आणि माझी बहीण श्रावणी. तर हे त्यांच्या जिजूसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करत आहेत आणि त्याची तयारी इथं सुरू आहे. चला तर मग बघूया हा ब्लॉग कसा होतो. शिवम, श्रावणी, प्रियंका. तर श्रावणीने तिच्या मनाने दोन वाक्य लिहिले होते जिजूंसाठी आणि खूप छान वाटत होतं ते वाचून. तर असे काहीसे पोस्टर रेडी होते आणि कोण कोणतं पोस्टर घेऊन जिजूंचं वेलकम करणार आहे याच्यावरती डिस्कशन चालू होतं. तर त्याचबरोबर ही सगळी आहेत माझ्या माहेरची मंडळी. तर हे आहे माझं घर, माहेरचं घर, आणि अशी दिवाळीची लाइटिंग केलेली आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तयारी चालू झाली. प्रियंकाने मस्तपैकी घरासमोर रांगोळी काढली, त्याच्यानंतर फुलांच्या पाकळ्या करायला आम्ही सगळ्यांनी घेतलं. तर नवीन डब्यामध्ये लाडू भरलेले आहेत शिदोरीसाठी आणि आता मावशी पूजा करत आहे डब्याची. तर इथं आपला स्वयंपाक पण रेडी आहे आणि त्याची सुद्धा पूजा चालू आहे. तर इथं बटाट्याचा रस्सा होत आहे तयार आणि इकडं आहे जिरा राईस. तर याच्यामध्ये आहे उसळ, त्याचबरोबर तोंडी लावण्यासाठी आहे कोशिंबीर. फुलांच्या पायगड्या घालून रेडी होते आणि सगळे वाट बघत होते ते त्यांच्या जिजूंची आणि फायनली त्यांची एंट्री झालेली आहे. चला तर मग बघूया प्रत्येकाने त्यांच्या जिजूसाठी काय काय लिहिलं आहे आणि जिजूंची त्यावर रिॲक्शन काय असणार आहे. पुढंपर्यंत नक्की ब्लॉग बघा. सासरच्या मंडळींनी खूपच छान असं माझं वेलकम केलं ते पाहून मनाला आनंद झाला. हे सगळं माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं. मला कधीच वाटलं नाही की मी इतक्या कमी वेळामध्ये तुमच्या सगळ्यांचं मन जिंकेल आणि तुम्ही हे जे सरप्राईज दिलंय याच्याने मला खूप आनंद झाला आणि यासाठी मी तुम्हाला थँक्यू म्हणतो. सगळा मेनू हा माझ्या आवडीचा होता आणि त्यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे बासुंदी, ती पण उजनीची. लग्न झाल्यापासून सोनूला सोडून जात होतो दारात. आता झाली घर घुसणी, गुडव्यांच्या घरात येईल आता थाटा माटा. गळ्यात आहे मंगळसूत्र, सौभाग्याची चून, ओंकारावांचं नाव घेते विभूताची थँक्यू प्रियंका या क्यूट सरप्राईजसाठी. तर सगळ्यांचं जेवण झालं आणि आहेराचा कार्यक्रम सुरू झाला. तर जावई फर्स्ट टाईम घरी आल्यामुळं त्यांचे खूप लाड चालू होते. खरंच मी खूप लकी आहे. जसं तुम्ही सगळे म्हणालात की माझ्यासारखा जावई जिजू मिळाल्यामुळे तुम्ही सगळे लकी आहात, त्याचप्रमाणे तुम्ही सगळे मिळाल्यामुळे मीसुद्धा खूप खूप लकी आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला तुमच्यासारखे बिडव्यांसारखे लोक भेटले आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचा मला खूप आनंद झाला.
आमच्या बरोबरच आत्या मामा, काका काकी, आई बाबा, पाटील काका काकू, विशाल भाऊजी, भैया, आव्वा या सगळ्यांना आहेर केलं। तर जसं लग्न ठरलंय तसं असे छोटे मोठे कार्यक्रम तर होतच राहतात। तर सगळे आल्यामुळं या कार्यक्रमाला खूप मजा आली, सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं हे कार्यक्रम। तुमच्याकडे पण घरगुसनीच कार्यक्रम केला जातो का मला कमेंट करून नक्की सांगा, किंवा या कार्यक्रमाला दुसरं काही नाव आहे का ते पण कमेंट करून मला नक्की कळवा।